Ali. Hi guys. Hello. Hi. How's it going? Sarang. Where? Yeah. He's just getting ready, so you know how he'll take his time to get ready, wear his fancy clothes for the shoot and all of that. Yeah. So I'll just go and give him the microphone and he'll be here in like 5 minutes. You guys want anything? Yes, to hai na? Yes, he's coming. Okay. Yeah. Okay. Yes, I have okay. Okay. चाले? Yes. ठीक है. 2 मिनट आ रहे. Subtitle दो. येल बहुतिक. अजब मानसंची. गजब गोष्ट. Sorry. Hi. Sorry. Hello. Hi. पहला नहीं संगीत लेना तुम्हारा? हो तिने संगीत लब बना मला क्या कर ले? कर ले. मन ली. अच्छा हाँ ती मन ली बता लेट ये उड़स कर दूँगा. पुढचं काय काय एवढंच येतं इंग्लिश शाळेत एवढं शिकलंय खरंच एवढी इंग्लिश बोलते की तू तिच्याशी आता मराठी शिकवतो तिला वगैरे काय असं नाही ती बोलते इंग्लिश मध्ये आपण त्याच्यावरच झालंय सगळं अच्छा त्याच्यावर म्हणजे अशा ह्याच्यावर नाही की मला येतं असं नाही हा तर तिला वाटलं आपल्याला भाव का नाही देते हा मुलगा त्यानाच पटलीत ती अशी बोलायची माझ्याशी खूप वेळ आणि खरं सांगतो आता मी आम्ही जिकडे पहिल्यांदा भेटलो म्हणजे आधी एकदा टोरंटोमध्ये भेटलो होतो आम्ही तिकडे एक फिल्म गेली होती आम्ही पूर्वी सिनेमांमध्ये कामं करायचो तर त्यातले 9 सिनेमे रिलीज नव्हते झाले त्यापैकी एक ब्राईट डे नावाची फिल्म होती जी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाली होती फेस्टिवलला वगैरे जायचो थिएटरात कोणी बघितलं तर ओळखायचं कोणीच नाही तर ती तिकडे भेटली होती मला पहिल्यांदा आणि तेव्हा येऊन असंच इंग्लिशमध्ये आय लव फिल्म आणि काहीतरी बोलून गेली हातात वाईनचा ग्लास होता आधीच त्याच्यामुळे आधीच समजत नव्हतं काय चाललंय ते आणि त्यातून ती येऊन बोलते म्हटल्यावर काय झालं असेल तर त्यामुळे मी काही गिवअप मारला म्हटलं हा येस व्हेरी गुड नाईस आणि मग वर्षभराने ती परत भेटली एका प्रोजेक्टच्या संदर्भात आणि तिथे पण ती मग एक महिनाभर माझ्याशी बोलत होती इंग्लिशमध्ये कारण आम्ही एकत्रच काम करत होतो पण मी असं दाखवायचो की मला इंटरेस्ट नाही आहे कळत नव्हतं खरं तर हे वर्क झालं कारण बाकीची पोरं आपली तावातावानी फॉरेनर दिसल्यावर असं एक चालू असतं एक त्यांचं पिक्चरलाच नाही हे कर डेटला येशील का वगैरे वगैरे तर मग हा भाव देत नाही आपल्याला तर त्याचा फायदा झाला हे तिला आवडलं हा थोडा स्पेस ठेवतोय मला काही त्रास देत नाही वगैरे आपण मला येणारच नव्हतं इंग्लिश मध्ये कोणाला फ्लर्ट करता येणार की तू खरंच तसा आहेस का आता अरे तेव्हा नाही दोन लेवलवर आहे फ्लर्ट बीट करायचो का तर हो प्रामाणिकपणे सांगतो कारण माती खाल्ल्यामुळे कारण कॉलेजमध्ये होतो तेव्हा खरं तर दिसणं वाईज किंवा जे होतं ते बेटर होतं खूप पण तेव्हा मी असा ना बा जरा अति नाटकवाला होतो म्हणजे अतिरेक करतात ना रंगभूमीसाठी रक्त देणं वगैरे तर त्या प्रकारातला होतो तर म्हणजे कोणी म्हणजे उशिरा आलं समजा नाटकाच्या रिहर्सलला तर 10 राऊंड मारायला लावायचो वगैरे अशा टाईपचा होतो तर त्यामुळे तिकडे जी पहिली मुलगी आयुष्यात आली तीच तिलाच सर्वस्व मानून आपण जसं पण तेव्हा काहीच केलं नाही मी असं फ्लर्टिंग हे ते वगैरे वगैरे मग मुंबईत शिफ्ट झाल्यावर एक काही काळ गाजवला तर त्यामुळे ते असं नाही की मी फ्लर्ट बीट केलं नाही आहे केलंय पण माझं एक चांगलं अपब्रिंगिंग जे आहे ते सुमित्रा भावेंबरोबर झालंय सुमित्रा भावे सुनील तुपतनकरांबरोबर मी काम करायचो नट म्हणून पण असिस्टंट म्हणून पण आणि सुमित्रा मावशीं स्ट्रॉंग फेमिनिस्ट म्हणजे त्यांच्याहून चांगला स्त्रीवाद कोणीच शिकवला नाही मराठीत असं तर त्यांनी शिकवलंय स्त्रीवाद आणि स्त्रीला सक्षम बनवणं ह्याच्याकडे त्यांचा कौल असायचा ह्याच्याकडे नाही की स्त्रियांना इक्वल हक्क असला पाहिजे स्त्रीला सक्षम बनवणं हा त्यांचा मेन मुद्दा होता आणि तर त्याच्यामुळे त्याबाबत मी वेगळा आहे म्हणजे आणि ते ॲक्च्युली म्हणजे आता उदाहरणार्थ पॉला आणि मी जेवायला गेलो रेस्टॉरंटमध्ये गेलो तर आम्ही बिल अर्धं भरतो अजूनही
तर त्याच्यानंतर पेट्रोलपासून सगळं आम्ही अर्धा अर्धा भरतो आणि पण भाडं ती अर्ध भरते घराचं सगळं आम्ही आमच्याकडे इक्वॅलिटी पूर्ण आहे. इव्हन स्वयंपाक पण मी अर्धा करतो ती अर्धा करते. पण असं का असं का असं का म्हणजे तेच एकतर सुमित्रा भावे मी म्हटलं तसं की आमच्याकडे सुमित्रा भावे असतील किंवा राधिका आपटे माझी एकदम घट्ट मैत्रीण आहे हे सगळे ज्या विचाराच्या मुली किंवा बायका आहेत त्यांच्याबरोबर काम करताना असं जाणवलं की आपण आपण हे निकष केलेत म्हणजे की बाईला गाडी आत्ता आम्ही येताना आज तुम्हाला पहिली म्हणजे तू लकी आहेस की तू मला गाडी चालवताना बघितलं नाहीतर पॉला चालवते गाडी नाही आपल्याकडे जसं पुरुष गाडी चालवतो पॉला गाडी चालवते कारण मला प्रचंड आवडतं फोटो काढणे मॅप्स बघणे फिगर आउट करणे कुठं जायचं आहे रोड ट्रिपला वगैरे वगैरे तर मी त्याच्यावर मला ते खूप आवडतं. इकडं नको थांबत पुढे खूप भारी हॉटेल तिकडं हे सगळं मला आवडतं. आता गाडीचं मग आणि पॉला अशी गाडी चालवते म्हणजे एकदम झेन म्हणजे जे मी ती शिव्या घालते पण शिवी सुद्धा अशी प्रेमाने म्हणजे असं अँग्ज नसतं त्याच्यामध्ये मग ते सॉर्ट आहे असं. पण म्हणजे तिला आहे का हे सगळं एक्सेप्टेबल हे सगळं असं अर्ध अर्ध तिला उलट आहेच आहे म्हणजे तीही वयाच्या 14व्या वर्षापासून जॉब त्यांच्याकडे 14 जॉब करता येतो तर ती 14 जॉब करते 15 ते 18 तिने एका स्विमिंग पूलवर काम केलं लाईफ गार्ड म्हणून आणि 18व्या वर्षी ती स्वतःच्या खर्चाने जपान फिरून आली. ती एवढी इंडिपेंडेंट आहे त्यामुळे उलट आपल्यालाच ते नवीन आहे सगळं. महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय मुंबई पुणे पण आणि मला ते चाललं मी पण 26 गेलो नव्हतो भारताच्या बाहेर आणि गेलो ते नाटकामुळेच गेलो स्वतःच्या खर्चाने वगैरे चान्सच नाही आणि मुंबईला येताना सुद्धा फाटायची आपली म्हणजे पुण्यावरनं तर त्यामुळे मला ते फारच कौतुकाचं वाटतं. पण मग आता कसं वाटतंय मुंबईत आलायस कसं वाटतंय मुंबई? मला खूप आवडते मुंबई. आता जरा पुण्यात ह्याच्यामुळे गेल्या 2-3 इंटरव्ह्यू मुळे जरा प्रॉब्लेम होतो. मी तुला आता तेच म्हणणार होतो की आता सांग मला की हे चालू आहे ना? होय ह्याचं लाईट बीट काय आहे? तेच म्हटलं की आता खरं सांग की खरंच पुणे आहे का रे जगात भारी? ते ना अनफॉर्च्युनेटली प्रत्येक जण असं म्हणतात आमच्या काळचं पुणे वगैरे तर ते त्या झोन मध्ये जाईल म्हणून मी उत्तरच देत नाही त्याच्यावर. म्हणजे मला मला पुणे प्रचंड आवडायचं कशासाठी त्यातला जो निवांत पण आहे ना म्हणजे आपण गोवन लोक म्हणतात सुसेगाद तर ते असे निवांत असतात म्हणजे काय त्यांना काही घेणं देणं नाही वगैरे. कोल्हापूर मध्ये पण एक जो निवांत पण आहे तर तो काय नाही बघा निवांत असे असतात ना तिकडे तर तो पुण्यात होता तर पुण्यात अजूनही माणसांमध्ये तोच निवांत पण आहे पण शहर असं किचकित झालंय. म्हणजे जर असं असतं ना की शहरात तेवढीच लोक आहेत गर्दी नाही आहे तर मग तो निवांतपणा त्याच्याबरोबर जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आता मुंबईच्या पेसची सवय लागली खूप म्हणजे धावपळ. हा म्हणजे तू वर्षाला मी आता इकडे राहून आता बघ ना 52x3 म्हणजे 156 आपण व्हिडिओज बनवतो. हा तर एवढे 156 तर व्हिडिओज बनवतो प्लस 5 वेब सिरीज हे मागच्या वर्षात केल्यात. मुंबई तुला स्वस्त बसू देत नाही. हा आणि मला त्याची नशा चढली आहे असं झालंय. मला आवडता येतो पीस म्हणजे आता 156 व्हिडिओज आणि 5 वेब सिरीज एका वर्षात बनवायला मिळणं हे पुण्यात शक्य नाही. हा झोपावं लागतं आणि ते सुद्धा की भाई कुठे आहे हा भेटू ना भेटू आणि मग ते 3-1 महिन्यांनंतर भेट होते ती खरी. तर त्याच्यामुळे ते तो नाही जमत आता पीस. काय म्हणतो मुंबई रुळेला हा त्याबाबत मुंबई रुळले. जर काय ह्याच्या बाबत म्हणशील एका बाबत पुणे भयंकर मिस करतो ते म्हणजे पुणे जरी कितीही ताणलं गेलं आणि गजबज झाली तरी 40-45 भूगाव क्रॉस करून चांदणी चौकात 2 लागतात अजून पण 3 वर्षापूर्वी तर ते 2 वगळले म्हणजे ऍक्च्युअल जर चांदणी चौक क्रॉस करू शकलो तर तू विदिन 40 तू मुळशी बिळशी कुठेतरी असं निवांत आहे किंवा माझ्या भावाचं छोट्याचं शेताचा तुकडा आहे वेल्ल्याला तर तिकडे जाऊन तो राहू शकतो म्हणजे रात्री गेला आणि तिकडेच राहिलाय आणि मग समोर राजगड आहे आणि असं. तसं मुंबईत काय कुठेही जात राहा ते आधी पनवेल येतं पनवेलनंतर काय खोपोलीनंतर लोणावळा पण आता तेवढंच गर्दी आहे आणि डायरेक्ट तळेगावच येतं म्हणजे मुंबईतनं बाहेरच नाही पडत आहेत हा प्रॉब्लेम. तू इथून बाहेर कसा गेलास म्हणजे पुण्यात तू
पुण्यातला पुण्यात होतास, इथून बाहेर कसा गेलास पुण्यात ना? पुण्यात काय थॉट घेऊन गेला होतास की शिकायचं? नाही नाही, दोन तीन वेळा मुंबईत येऊन पळून आलोय परत मागे. पुण्यातल्या पोरांना नाही जमत मुंबई, काही दिवस नाही जमत. सो मी पुण्यात होतो. पुण्यातनं पहिल्यांदा आलो मी, एक रेस्टॉरंट नावाचा सिनेमा होता ज्याला मी असिस्टंट डिरेक्टर होतो. तेव्हा मी हार्डली 23-24 वर्षाचा होतो. त्यात सोनाली कुलकर्णी त्यात होती आणि सचिन कुंडलकरचा सिनेमा होता, त्यात मी असिस्ट करत होतो. तर त्या सिनेमाच्या मी पोस्ट प्रोडक्शनला आलो होतो, तेव्हा असा विचार होता की कंटिन्यू करेन राहणार, नाही झालं परत गेलो. मग एक नाटक आणखीन एक मिळालं होतं समीर विध्वंसचं, तर तेव्हा अनफॉर्च्युनेटली माझा मामा गेला आणि दर्शनाला जो परत गेलो तर परत नाही झालो मी. म्हणजे काही ना काहीतरी होत राहिलं. त्यानंतर मग मी एकदा परत मुंबईत आलो, गोरेगावला मित्रांकडे वगैरे राहायचो. तेव्हा पहिल्यांदा मुंबई आवडायला लागली कारण मला मित्र मिळाले इकडे खूप चांगले. तेव्हा आकर्ष खुराना म्हणून एक आहे, त्याच्याबरोबर नाटकं केली आणि सुमित व्यास जो आपला TVF आहे आणि एक MTV ब्रिंग ऑन द नाईट असा एक शो, असे तीन सलग गोष्टी मिळाल्या. तर तेव्हा मी सलग 2.5 वर्ष राहिलो, 2 वर्ष राहिलो म्हणजे. आणि पण तेव्हा जसं ते कामं संपली ना, तर इकडे काम नसताना राहता येत नाही. कारण आपण दुसऱ्यांच्या घरी, आपण शक्य नाही भाडं परवडणं तेव्हा, तर दुसऱ्याच्या घरी राहत असताना आपल्याला असं वाटतं ना की अरे आपण यांना जड झालोय दुसऱ्या दिवशी. हा, तर त्याच्यामुळे मी जायचो परत. मग तेव्हा परत गेलो. मग फायनली मी म्हटलं एकच मार्ग आहे भाई, आपलं आपलं घर असेल तर मग नाही जाणार मी परत असं वाटलं मला. घेतलं घर, मग भाड्याने एक घर घेतलं इथेच वर्सोव्यातच आणि बूच लागलं कारण 15,000 भाडं होतं आणि तेव्हा 15,000 म्हणजे आणि बनार की म्हणजे पुण्यात बाथरूमचा साईज असतो तेवढंसं घर होतं 15,000. आणि तेव्हा 15,000 म्हणजे आती होते. आती किती वर्षापूर्वी? 7-8 वर्ष. 10 वर्ष. आणि ते पहिलं आणि मग त्याच घराच्या शेवटच्या फेजमध्ये 11 महिन्याचा करार होता. 10व्या महिन्यामध्ये वगैरे पॉल आयुष्यात आली. तर तेव्हा मग मी तिला आधी म्हटलं की ते लिव्ह इन, तर मी म्हटलं की ये काय हरकत नाही म्हटलं नवीनच आले आता. हा, म्हटलं फक्त एवढंच आहे की आपण जर दोघही झोपलो त्याच्यात तर मग आपल्या बॅगा नाही उघडता येणार. म्हणजे एवढी छोटी, 2 गाद्या घातल्या की बॅग नाही उघडता याची. तर जेव्हा बॅग उघडायची असेल आमची सामानाची, तेव्हा ही गादी एकावर एक ठेवून मग उघडायला लागायची. आणि ते ऍक्सेप्ट केलं तिने म्हटल्यावर मला असं वाटलं की ओके आता ही ठीक आहे. काय ऍक्सेप्ट केलं? हा ना, कारण त्यांच्याकडे अरे ना काय म्हणतात, इंडिपेंडन्सला जास्त महत्व आहे. तू तुझ्या आईबापाच्या बंगल्यात राहिलास तरी सुद्धा तू गरीबच वाटतोस, पण तू जर का इंडिपेंडेंटली अगदी एक खोली घेऊन राहत असेल तरी सुद्धा तू मग स्वतःचं असतो अस्तित्व. हा, आणि त्यात आईबाबांपासून दूर नेणं, फोडणं, घर घडणं वगैरे हा ॲटिट्यूड नाही आहे. उलट ते आईबाबांची जास्त काळजी घेतात. पण त्यांच्याकडे इंडिपेंडन्सला महत्व आहे आणि आई वडिलांची इच्छा असते की बाबा किती वर्ष माझ्या घरात राहणार आहे. तर त्याच्यामुळे तिला तो मी इंडिपेंडेंटली राहतोय, आपापलं कमवतोय, आपापलं करतोय, हेच खूप होतं. हे चांगलं सुरू होते की नाटक, सिनेमा, ओळखी. हा, मग युट्यूब लगेच कसं? मला एकतर ते असं नाही वाटत की नाटक सिनेमाच्या युट्यूब इन्फिरियर आहे. सगळ्यात महत्वाचं तेच. मला असं वाटतं की युट्यूबला आणखीन पुन्हा तेच फ्रीडम इतकं महत्वाचं आहे, इंडिपेंडन्स इतका महत्वाचा आहे. मला हवं ते करता येत आहे. काय झालं की कास्टिंग काउच सारखा शो चान्सच नाही आहे कुठला टी व्ही चॅनल करणं तेव्हाच्या काळात. आणि आम्ही प्रयत्न केला TVला वगैरे कन्व्हिन्स करायला, म्हटलं आम्ही मेलो डाऊन करतो, शिव्या बिवा काही नाही त्यात, पण झोन रोस्टिंगचा असू देत ना. तर आपल्याकडे TVवर अलाउडच नाही आहे, म्हणजे आपले लोक ते नाहीच करणार. हा, मग किंवा इव्हन आई आणि मी सारखा, म्हणजे जो रिलेटेबल शो आहे तो सुद्धा ते म्हणणार की त्याची डेली सोप बनवा. मग त्याच्यामध्ये पिच केलं होतं तू सगळे शांतीत क्रांती, आई आणि मी, कास्टिंग काउच, आई आणि मी दुसऱ्या एका ब्रँडला गेलो होतं, त्यांनी नाकारलेलं माझ्याकडे आलंय. असे अनेक शोज होते जे लोक हिम्मत दाखवत नव्हते, मग आपण गेले आणि मग ते बूम आणि काहीतरीच बूम झालंय. हा, आणि तुझी ती सिरीज केलीस कोथरूड वर्सेस बाकी जग. कोथरूड बाकी जग फिरून या, अजूनही तसंच आहे ना. पण का म्हणजे कोथरूड वरती विशेष प्रेम का? सो काय झालं, मी पेठेतलाय. हो, पेठेवरती येणार आहे. तर मग पेठेतनं माणूस बाहेर पडून फार फार तर कोथरूडलाच पोहोचतो. त्याच्या पलीकडे पोहोचायचे काही आपले काय कोथरूड वनाज, मग तिकडे बाणेर बिणेर किंवा इकडे कात्रज, फार फार त्याच्या पलीकडे
पेठेतला माणूस जातच नाही, तर त्यामुळे माझीच पोहोच कोथरूड पर्यंतच होती फार फार. तर दुसरं गोष्ट मला असं वाटलं की खरं आता त्यातलं लॉजिक असं होतं कोथरूडवरचं काय करणार. आम्ही जेव्हा कास्टिंग काउच केलं ना तर तेव्हा आम्ही ते कोथरूडचा जॉन्सनो कोथरूडचा व्हाईट वॉकर वगैरे करायचो, त्यामुळे आमचा सगळ्यात स्ट्रॉंग जो बेस आहे तो कोथरूडचा आहे. म्हणजे आता तू आता समजा ऑरेंज ज्यूस गँग घेत ते कळव्याचं सगळं असतं बरोबर. आता ते त्यांना उद्या जर का कळव्याच्या पलीकडे पोचायचं आहे त्यांचा स्ट्रॉंग ऑडियन्स तिकडे, तर ते बाहेरच्या लोकांबरोबर कोलॅब करतात बरोबर. म्हणजे त्यांनी शंतनू बरोबर कोलॅब केलं वगैरे, तर तसं भाडीपाच्या स्केचेसचा ऑडियन्सला कोथरूडचा ऑडियन्स इंटॅक्ट ठेवायचा आहे, पण मग बाहेरच्याही ऑडियन्सशी इंटरॅक्ट करायचं, थोडं त्यांचंही काय आहे त्यांनाही आपलं कॉन्टेंट दाखवायचं. सगळ्यात उत्तम मार्ग होतं कोलॅब्स करणे वेगवेगळे. मग आपण म्हटलं माणसांबरोबर आपलं तर ते काय इन्फ्लुएन्सर वगैरे तो झोन नाही, तर मग आपण माणसांबरोबर करायच्या वाटचं आपण ऍक्टर्स बरोबर कोलॅब करू, म्हणून वेगवेगळ्या ठिकाणचे ऍक्टर रायटर घेतले आणि त्यांच्याबरोबर कोलॅब केले. म्हणजे आम्हाला असं वाटलं की कोथरूड मध्ये दुसरी पॉला वगैरे राहते की काय एवढं कोथरूड मध्ये नाही, ती मस्तानी राहायची ना तिकडे. सदाशिव पेठेकडे येणार आहे थोडासा, की म्हणजे आम्ही जे बाहेरून येतो बाहेरच्या जिल्ह्यातून वगैरे येतो की आम्हाला एक अशी धास्ती आहे की मला सदाशिव पेठ म्हणजे एकदम कोर पुणेकर. तर तू सांगा मला की कसं आहे सदाशिव पेठ. म्हणजे सदाशिव पेठेबद्दल जे काय विनोदापासून ते सिरियसली जे लोकांनी लिहिलंय, म्हणजे चांगलं जे लिहिलंय वाईट लिहिलंय ते सगळं खरं आहे. ओके, रूढ आहेत लोक हो भयंकर, आळशी आहेत भयंकर, ऍक्सेप्टेड भयंकर. त्यानंतर सगळ्यात ब्रिलियंट आयडियाज तिकडून आल्यात, तर हे म्हणजे सगळ्यात एक्स्ट्रीम पॉलिटिक्स तिकडचं आहे. म्हणजे अगदी हार्ड कोर डावे आणि हार्ड कोर उजवे दोन्ही हे दोन्ही तिकडून आलेले आहेत. मुला जे हवं ते सगळं तिकडे आहे आणि हार्ड कोर पण त्याच्याच बरोबर कॉन्झर्वेटिव्ह आहे, एकदम जुनाट विचाराचा आहे, हालाला तयार नाही येत आहेत तिथून, त्यामुळे ते सगळं खरं आहे. जे काय ऐकलंय रिनोव्हेशन नाही करायचं काय नाही, सगळं जैसे थे राहूयात, काय बदलायचं नाही आयुष्यात, तर ते आहे. मग इतकं हार्ड कोर पॉलिटिक्स होत म्हणून तू चॅनलचं नाव भारतीय डिजिटल पार्टी वगैरे ठेवलं, असं काहीतरी हे केलं होतं का, सर्वे वगैरे केला होता. हा सर्वे नव्हता केला पण विचार खूप केला होता. काय झालं, आम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट रेज करत होतो आधी पहिल्यांदा आधी म्हटलं हे दुसऱ्या कोणीतरी करा, हे छान जमलंय तुला, म्हणजे हे की स्वतःचा पैसा नाही टाकायचा आधी तू इन्व्हेस्टमेंट नाही टाकायला लागला सुरुवातीला. सो आधी आम्ही पहिलं काय केलं विचार की लोकांना करू देत, आमच्याकडे आयडियाज आहेत कोण करते घ्या. मग आम्ही AIB TVF वगैरे टाईपच्या लोकांकडे समाव पोहोचलो, तर ते म्हणले नाही आम्ही अजून रिजनलमध्ये नाही घुसले, रिजनलमध्ये कोणी नाही. तर म्हटलं असं कसं रिजनलमध्ये नाही कोणी, तर बघितलं गुजराती होतं तमिळ होतं मराठीत कोणी करत नव्हतं. म्हणजे मराठीत इंटरव्ह्यू होते असे पॉडकास्ट शो होते पण कॉन्टेंट नव्हतं, म्हणजे काय म्हणतात हे नव्हतं फिक्शन नव्हतं काही. तर म्हटलं की हे स्ट्रेंज आहे कोणी का नाही करत आहे अजून. तर मग पॉला म्हटली एक काम करू आपण लोकांना सांगू तुम्ही बनवा अशी आमच्याकडे एक आयडिया आहे. तर मग तिने एक दोन लोकांना सांगितलं ते नाही झालं. मग आम्हाला संदीप कुलकर्णी ऍक्टर तो भेटला, तो म्हटलं मला आवडेल हे करायला. म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक बिझनेस प्लॅन बनवला, तो एक दोन इन्व्हेस्टर्सकडे घेऊन गेलो, नाही मिळालं इन्व्हेस्टमेंट. मग सगळे म्हटले OTT करा, मग OTTचा अभ्यास केला. मग आता आपल्याला दिसते मराठी OTT जे काही आहे त्यांची हालत काय आहे, तर ते नाही आहे पैसा हे माहिती होतं तेव्हा, म्हणूनच आम्ही त्यात उतरलो नाही, तर आम्हाला अगदी आवडलं असतं आवर्जून. पण तेही नाही. मग आम्ही इन्व्हेस्टमेंट शोधली, तर एका इन्व्हेस्टरनी असं सांगितलं की ह्याचं नाव युथचा कट्टा असं ठेवा चॅनलचं. तर म्हटलं चान्सच नाही, म्हटलं हे काय नाव आहे, म्हटलं हे ते ह्याच्यामध्ये आपल्या कॉलेजमध्ये सदर देतात ना, नाही कॉलेजच्या मॅगझिनमध्ये असतं ना, तर तसं म्हटलं हे असं चॅनलचं नाव बरोबर नाही. तर म्हटलं उद्या आपण इन्व्हेस्टरकडे गेलो आणि तो म्हटला चॅनलचं नाव द्या, तर असं धासू पाहिजे की तो नाही म्हटला पाहिजे. मग आम्ही काही विचार केले की एक म्हणजे आपली आयडेंटिटी फक्त मराठी असावी का, तर नाही. तर मला नाही वाटत की मराठीचा अट्टहास करून काही होणार आहे, मराठीवर लळा लागला पाहिजे, प्रेम बसला पाहिजे लोकांचं. तर लोक म्हणजे जे सतत असं म्हणतात ना की तुम्ही मराठी ट्रेंडिंग गाणी का नाही वापरत, तर आता मधुमास गाणंच असं तगडं केलं की वापरणार, झिंगाड गाणंच असं तगडं वापरावं लागणार, तेवढं तगडं काम करू की मराठीला तुम्ही ग्लोबल बनवाल. सो ते एक होतं, त्यामुळे तर ते भारतीय नाव ठेवूयात, म्हणजे निदान आपली इंडियन आयडेंटिटी आहे त्याच्याबद्दल, इंडियन लँग्वेजेस बद्दल होईल. मग असं ठरलं की आपण त्याला संघटनेचं स्वरूप देऊयात,
कारण ते काही आधी तर लोकांना माहित लोकांना वाटायचं कास्टिंग काउचमुळे की आमायनी पुढचं चॅनल आहे. हा तर ते तशीच इच्छा होती की लोकांना कळू नये कोणाचं चॅनल आहे. खूप लोक आहेत आता अर्थात 7 वर्ष काम केल्यामुळे फाउंडर कोण आहे आणि ते सगळं झालंय. पण आधी कोणाला आई आणि मीच्या असंही लोकांना माहित नव्हतं. बबू म्हणून मी फेमस झालो आधी आणि मग फाउंडर म्हणून मग जगात भारीचा व्हिडिओ आला. तर आणि त्यात मी कबूल केलं मी फाउंडर आहे म्हणून. नाही तर लोकांना माहित पण नाही कोणाचा चॅनल आहे. तू असं प्रत्येक तर त्याच्यामुळे ते हवं होतं पार्टी संघटना करत मग म्हटलं पार्टीमध्ये काहीतरी एक कार्यकर्ते वगैरे असं एक छान आहे. आणि मग ते भारतीय आणि पार्टी आल्यावर म्हटलं ते मधलं हाता नको घालायला म्हटलं लपडी नको आपल्याला. तर म्हटलं डिजिटल करूयात आपण डिजिटलवरची पार्टी आहोत. भाडीपा झालं मस्त नाव सुचलंय पण ते. आणि मग स्पॉन्सरशिप कुठून कॅनडातून येते का इथून? जर का आली असती तर आता 50 पट मोठं ऑफिस असतं कारण काय रेट तो चालू आहे. एक ते 50 चाललाय. नाही स्पॉन्सर सो पहिले आमचे जे इन्व्हेस्ट पहिले 3.5 वर्ष आमचे आम्ही पैसे टाकले. आम्ही जाहिराती करायचो आम्ही बाहेर मी पॉला अनुषा आम्ही तिघं खूप कामं घ्यायचो बाहेर लिखाणाची वगैरे. आम्ही अनफॉर्च्युनेटली ते फिल्म बनली नाही कारण ती कंपनी बंद झाली. फॅन्टमसाठी मी आणि पॉलानी 2 फिल्म्स लिहिल्या होत्या. अनुषानी एक पुस्तक लिहिलंय वॉर दॅट मेड रॉ. जे रॉ आपलं जे आहे ना इंटेलिजन्स तर ते कसं स्थापन झालं ह्याच्यावरचं पुस्तक अनुषानी लिहिलंय. तर असे भरपूर आम्ही बाहेर कामं करायचो त्यातनं पैसे गोळा करायचो कंपनीत टाकायचो पैसे गोळा करायचं कंपनीत टाकायचं असं. फाउंडरचं मेन तेच काम तर त्यामुळे पैसे मिळेपर्यंत पैसे टाकत राहणार. पण आम्ही हे नेहमी सुरुवातीपासून ठेवलं की लॉस नाही होणार. मग ह्याच्यामध्ये आणखीन एक मित्र पुण्यात बॅरोमीटर NIPR माहिती आहे त्याचा जो ओनर आहे ना चिकेत चिडगोपकर तो माझा गांड दोस्त. म्हणजे तो मला जे लागेल ते आयुष्यात त्यांनी दिले. म्हणजे आता माझी आमाचे मी मध्ये व्हिडिओ टाकला होता त्याचीच आहे. माझ्याकडे पहिला कॅमेरा त्यांनीच दिला होता. माझा पहिल्या बिझनेसमध्ये पैसे त्यांनीच टाकले तर त्यांनी आम्हाला एक लोन दिलं एक मोठं. आणि मग एवढा विश्वास ठेवणार मित्र पाहिजे. हा नाहीतर तू नाही ते मित्र पण हे पण करायला लागतं मग मित्रांनी काम सार्थक पण करायला लागतं. असं नुसते पैसे घ्यायचे नाहीत त्यांना काहीतरी त्याचे दिले पण पैसे आम्ही परत. परवाचे बिर्याणीचे राहिले हा तर ते आम्ही परत द्यायची पण पद्धत आहे आमच्या. तर ते व्याजासहित परतही दिले आणि त्यांनी आम्हाला तोपर्यंत साथ दिली जोपर्यंत आम्हाला इन्व्हेस्टर मिळत नाही. मग आम्हाला लोकमत मीडियानी मायनॉरिटी इन्व्हेस्टमेंट घेतले आणि विषय खोलला फंडिंग मिळालं. इन्व्हेस्टमेंट नाही फंडिंग म्हणजे जे परत नाही द्यायचे पैसे त्याच्याहून आनंद काय. तर गुगल न्यूज इनोव्हेशन फंड नावाचा एक प्रोग्राम होता आणि त्याच्या अंडर तुम्ही इन्फॉर्मेशन देण्यासाठी म्हणून आणि जी बायस्ड इन्फॉर्मेशन नाही म्हणजे आपल्याकडे काय प्रकार की एकतर ध्रुव राठी नाही तर संबित पात्रा आहे ना मधलं काय नाही तर ते मधली न्यूज येण्यासाठी म्हणून त्यांनी एक ग्लोबल न्यूज इनोव्हेशन फंड असं एक चालू केलं होतं गुगलनी की जे खरी फॅक्ट चेकिंग वाली बातमी मग ते ललन टॉप सारखे चॅनल किंवा अशा अनेक गोष्टी त्यातनं आल्या तेव्हा त्यांनी पुश केलं की सगळ्या भाषांमध्ये. तर अख्ख्या भारतामध्ये एकमेव रिजनल लँग्वेज चॅनल होता जो नवीन काढत होतो एक्झिस्ट पण नव्हता. तर ज्याला फंडिंग मिळालं ते विषय खोले तर ते पॉलांच्या सगळ्या मेहनतीमुळे मिळालं. आणि त्याचं हे होतं की आम्ही खरं फक्त त्याचे त्या चॅनलवर प्रॉमिस केलेले व्हिडिओ फक्त 15 होते पण आता 3.5-4 वर्ष झाली चालूच येतो चॅनल. त्यामुळे फंडिंग तिथनं येते म्हणजे नाही फंडिंग आम्ही आता पुणेरी तू जे म्हटला ना पुण्याची लोक कशी असते सदाशिव पेठेतली त्यांनी जेवढे पैसे दिले होते त्याच्यात आपल्याला 15 व्हिडिओ बनवणं अपेक्षित होतं आणि आपण त्या पैशामध्ये वर्षभरात 52 व्हिडिओ बनवले त्याच 15 व्हिडिओच्या खर्चा असा बसला येऊ दे पैसे. तर ते संपले पहिल्या वर्षी संपले. पण मग पहिल्या वर्षी संपल्यावर आम्ही म्हटलं की नाही हा चॅनल चांगला आहे हे चालू राहिलं पाहिजे. मग ते हळूहळू करत चालू ठेवलेलं आहे अजून. भाडीपाचा USP आम्हाला जो वाटतो जो ऑडियन्सला पण वाटत असेल जो कंटेंट आहे जो कंटेंट जो पहिल्या व्हिडिओ पासून ते आतापर्यंत शेवटच्या कालचा तो मुंबई मेट्रोचा जो व्हिडिओ तो कंटेंटवर जेवढा सिरियस जेवढा आम्हाला कॉमेडी दिसते व्हिडिओज मध्ये पण विषय तेवढा सिरियस वाटतो. मग ते तुला असले हसरे फुलके विषय कसे म्हणजे हे गंभीर विषय त्या रीत्या कसे घेतोस तू? मी कारण मी ना प्रायोगिक नाटकवाला आहे मूळचा. तर
10-15 जणांसमोर पण नाटक केलेलं आहे आणि काही सुदर्शनला. त्यामुळे हे माहिती आहे की गंभीर विषयाला आहे तसं तसं प्रेझेंट केलं की त्याचा कन्झ्युमर नाही. हा हा शेवटी बिझनेस आहे, एंटरटेनमेंट बिझनेस आहे, हे फक्त कला नाही आहे. दोन्हीचा बॅलन्स आहे. तर मग जर का बॅलन्स करायचा असेल तर त्याला थोडं हलकं फुलकं करणं म्हणजे पॅलेटेबल आपण म्हणतो, म्हणजे ते आपण मधात घालून देतो ना गोळी, तसं करणं गरजेचं आहे. नाहीतर मग ते कोणी घेणार नाही असं म्हणून त्याला एक हलकं फुलकं स्वरूप, म्हणजे लोकांना हे कल्पनाही नाही आहे पण आई आणि मी मधनं आम्ही डेटिंगवर एपिसोड केला आहे, आम्ही बायसेक्शुअलिटीवर एपिसोड केला आहे, आम्ही सगळ्यावर एपिसोड केलेत आणि ते ऍक्सेप्ट करतात की आई बाबा बसून छान व्यवस्थित बघतात. किंवा आम्ही आपल्या बाबाचं जी सगळी सिरीज आहे तर त्यातल्या आपल्या बाबाची कॉमेडी नावाचा जो एपिसोड आहे, खरं तर हा कोणी केला तर सरळ सरळ बॅन होतील अशी लक्षण आहेत. पण मग लिहायचं असं की त्यांना ते विनोद वाटेल आणि ज्यांना समजा त्यांना बसेल चपराक असं. हा थोडा सिरियस आहे की म्हणजे आता सध्या जे काही भारतात सुरू आहे, म्हणजे सोशल इन्सिडेंट जे काही सुरू आहेत त्या रिलेटेड काही करणार आहे का? भीती वाटते मी बऱ्याच विषयांना हात घालायला. एवढं नक्की आहे की म्हणजे मी माझ्या मताने हा पहिला इंटरव्ह्यू ज्याच्यात हे बोलतो, एवढं नक्की आहे की करायच्या आधी खूप आता अडथळे तयार झालेत प्रचंड, म्हणजे ओ टी टीवर स्पेशली किंवा सिनेमात सुद्धा खूप अडथळे तयार झाले. म्हणजे त्याला काही आता इट्स हाय टाईम आपण बोलावं त्या विषयावर कलाकार म्हणून. खूपच प्रमाणात काहीतरी आडकाठी घालणे आणि फक्त सरकारकडनं नाही विरोधी पक्षांकडनं सगळ्यांकडनं सगळेच जण तसे वागतात तर ते तर आहे. पण हुशारीने केलं ना तर करता येतं. म्हणजे आता कालच मी तो स्कूप बघायला लागलो, तो शो ओके ओके आहे पण त्याच्यात जो विषय हाताळलाय तर तो झाला की रिलीज. केव्हा असुर सिनेमा असुर शो आहे, हायएस्ट वॉच शो आहे, त्याच्यामध्ये डिरेक्टली त्यांनी काही विषयांना हात घातलेत, बघतायत की लोक. त्याला आपण जर का त्याचा भाऊ नाही केला आणि हुशारीने केलं तर करता येतं. ती हुशारी टिकवून ठेवली पाहिजे. कोणावरही जर का तुम्ही आक्षेप घेणार असाल, नाव घेणार असाल कोणाचं, तर त्याला मागे काही तथ्य पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा अजेंडा नसला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का पॉलिटिकली तुमचा दुसरा ऑपोजिट साईडचा प्रोपोगंडा असेल तरी सुद्धा प्रोपोगंडाच येतो. त्यामुळे प्रोपोगंडा न करता नागरिक म्हणून तुम्हाला जे सत्य वाटते ते मांडणार असाल तर. ती मगाशी तू कॅनडाचं जे काय म्हणालास, तू परत कॅनडाला वगैरे कधी जाणार आहेस का? आमच्यासाठी पण अशा 2-3 मुली बघून आणणार आहे. मी बघून आणीन पण पुढे तुमचं कर्तृत्व आहे का ते टिकवण्याचं? तुझ्याकडूनच आम्ही घे, टिकवण्याचं वेगळं कर्तृत्व असतं. हा, ओळख करून दे, इंट्रो दे, म्हणणारे मित्र खूप असतात, थोडं जमलं तर पाहिजे ना. आणि काय विषय, आमच्या पोरांना कसं फक्त रशियन माहिती आहे त्यामुळे. नाही नाही, आपलं रशियन पण नाही जमणार आपल्याला, हा प्रॉब्लेम आहे. हा पण बघ कधी गेलास तर, म्हणजे एखाद दुसरं. आणि ते गोव्यातले ज्या रशियन आहेत ना त्यांच्या नादी नका लागू. हा, तुला विकून खाणार तो, त्या तुला विकून खाणार. मला वाटतं लाळपूस. नाही नाही, पण कॅनडात कॅनडांना कन्फ्यूज झाला तुम्ही. कॅनडामध्ये सगळ्या पोरी पॉलासारख्या नसतात. कॅनडा हा त्यांचा मुंबई आहे, देशांचा मुंबई आहे. म्हणजे तिकडे आपल्याकडे असं बिहारी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मळ, त्यांच्याकडे सगळे. तिकडे गेल्यावर पहिला देश आहे ज्याच्या मी म्हणजे काय तिथल्या लोकांना असं मी म्हटलं हे काय, तर ते म्हटलं की तुम्हाला माहीत नाही का वगैरे. तर म्हटलं नाही मी पहिल्यांदा आलो. ते म्हटलं पहिल्यांदा आलाय कॅनडा असं. तर मी पॉलाला म्हटलं असं का वागतायत, ते म्हटले कारण त्यांना सवय आहे की इकडे सर्व देशाचे लोक असतात, त्यांना वाटतात सगळे कॅनेडियनच आहेत. ओके, मायग्रंट देश आहे. युट्यूबच्या ह्याच्यावरून प्रश्न आहे माझा की बाहेर आपल्याला जे क्रिएटर दिसतात की मराठी व्यतिरिक्त जे म्हणले तुला रिजनल करायचं नाही, टीव्हीएफ वगैरे, AIB वगैरे, हे असं मला असं वाटतं की कोलॅब खूप करतात आणि खूप यांचं खूप असे एकत्र म्हणून काम करतात, तसं मराठी कम्युनिटी ते बिल्ड नाही. प्रयत्न केला 2-4 लोकांनी, त्यामध्ये संजय होता, त्यानंतर आपला जीवन कदम होता, पॉला होती, ह्या सगळ्यांनी कम्युनिटी बिल्ड करायचा प्रयत्न केला. आम्ही रेग्युलरली फेसबुकवर प्रयत्न करायचो. जीवन कदमनी एक मीट अँड ग्रीट पण केलं सगळ्या आर्टिस्टचं. आम्ही जेव्हा ते हे चालू झालं आपलं इंस्टाग्रामर्स इन्फ्लुएन्सर्स सगळं काम चालू झालं तेव्हाही प्रयत्न केला.
ते आपापसात भेटतात जे जे थोडे थोडे आपापल्या ओळखीचे आहेत, पण त्या पलीकडे अख्खी कम्युनिटी एका छत्रछायाखाली नाही आहेत फॉर सम रिझन. काहीतरी एक कम्पिटेटिव्ह विचार आहे त्याची गरज नाही वाटत मला. म्हणजे इव्हन आम्ही प्लॅनेट मराठीकडे जेव्हा गेलो चिकटगुंडे, आम्ही खरं वेगळंच काहीतरी घेऊन गेलो होतो, त्यांनी चिकटगुंडे मागितला, तर तेव्हा आम्ही गेलो होतो ते तिकडचे पण काही लोक म्हटले अरे आम्हाला वाटलं तुम्ही आमच्याबरोबर का काम कराल, तुमचं ऑलरेडी ब्रँड एस्टॅब्लिश आहे. म्हटलं पण तुम्ही OTT आहात, OTTचा आणि आमचा युट्यूबरचा बिझनेस क्लॅश नाही होत. कदाचित कॉन्टेंट क्लॅश होईल पण बिझनेस नाही क्लॅश होत, कॉम्पिटिशन म्हणून का बघताय. आणि असं लोकांना असं वाटतं, पण मी कालच मटाच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आम्ही आपली लोक म्हणजे मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या 100 मिलियन आहे, 10 कोटी. आता टॉपचे आपण असं म्हणू, म्हणजे टॉपचे युट्यूब क्रिएटर आपण जर का मराठीत तयार केले, हां, तर प्रत्येकाला किती 5 मिलियन खूप झाले डोक्यावर न पाणी, 5 मिलियन हे खूप झाले. कारण म्हणजे ते आपले BBK वाईन वगैरे जे 5-6 आहेत म्हणजे असे ह्या लोकांचे, तर तेवढ्या लेवलवर पोहोचलं तरी सुद्धा तुम्ही अराईव्ड असता, म्हणजे 5 कोटी 5 मिलियन म्हणजे, हां, मग 5 कोटी आणि 100 कोटी जर का मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या, त्यातलं म्हणलं चल अर्धे, हा म्हणजे फक्त अर्धे लोक जरी बघायला लागले तरी सुद्धा 50 कोटी. मग त्या 50 कोटी म्हणजे तुम्हाला 10 मोठे चॅनल बनवतात, म्हणजे 10 लोक जर का एक्स्ट्रीमली सक्सेसफुल झाले तरी सुद्धा कॉम्पिटिशन राहणार. आणि आपण आता कोणी 1-2 मिलियन साठी स्ट्रगल करतोय ती सुद्धा आपापसात भांडत आहे, त्याला काही लॉजिक नाही. पण हे हिंदीत नाही बघायला मिळत, टीव्ही पण तितकाच ग्रो आहे, फिल्टर कॉपी त्याच्या ठिकाणी येते. तेच ना, आधी इंडस्ट्री बनवू मग इंडस्ट्रीतली कॉम्पिटिशन. आणि ते कुठेही काम करतात जर आपण बघितलं तर. नाही पण त्याबाबत काही लोक खूप म्हणजे आता तुम्ही नावं घेतली म्हणून तुम्ही लकीली त्या सगळ्यांबरोबर, म्हणजे कोरी पाटी आणि आम्ही खूप वेळा एकमेकांशी संपर्कात असतो, आम्ही कामं 1-2 केलेत, पण आम्ही त्यांचं काहीतरी प्रमोट केलंय, त्यांनी आमचं प्रमोट केलंय. खासरे आणि आम्ही जेव्हा खासरे चालू झालं तेव्हा पहिला का दुसराच त्यांनी शो त्या निक्की जिगरचा आमच्याबरोबर केला, तेव्हा आम्ही लगेच कोलॅब केलं. मराठी किडा आणि आम्ही कोलॅब केलेला आहे, मराठी किडा आणि आमचा आता एक टू ट्रॅव्हल शोचं पण कोलॅबचं एक चाललंय, एक फूड क्रॉलचं. सो ही काही लोक आहेत जे एकमेकां असोवा आणि आमचं एकदम घट्ट आहे, आम्ही रेग्युलरली कोलॅब करत होतो. वर्षातनं 2 कोलॅब करतो आम्ही, विच इज चांग. तर असं आम्ही काही लोकांबरोबर, काही लोक नाही करत येतात, काय करायचं त्यांचं माहिती झालं पाहिजे ते, जेणेकरून सगळी कम्युनिटी. काही काही मोठे मोठे युट्यूबर्स आहेत जे करणं म्हणजे नक्की काय वाटतं तुला, काय करावं एकत्र येऊन सगळ्यांना एक कोलॅब व्हिडिओ रे. म्हणजे आता उदाहरणार्थ असो आणि आम्ही महाराष्ट्र म्हणजे जेव्हा काय मराठी बोलीभाषा दिन आहे तर त्या त्या दरवर्षी आम्ही ठरवून कोलॅब करतो. तर हे आमचं झालं. किंवा समीर बरोबर आम्ही लालबाग परळ केला कांदेपोहे, तर ते आमच्या बाजूनी कोलॅब होतं. तर इतकं साधं की आमचा ऑडियन्स तुम्हाला जाऊ, तुमचा ऑडियन्स आम्हाला येऊ दे, आपण एकत्र ऑडियन्स ग्रो करू. मी नाव न घेता एका मोठ्या युट्यूबरचं सांगतो मराठीतल्या, की त्याला आम्ही म्हणजे भेटलो होतो आणि तो म्हटला मला कास्टिंग काउच करायचंय, तर म्हटलं पण कास्टिंग काउच आम्ही बंद केलंय, म्हणजे असं नाही की तुला नाही म्हणतोय, तुम्ही कोणीच बघितलेलं नाही इतक्या वर्षात. तर तो म्हटला की नाही कास्टिंग काउच नाही तर नाही. अच्छा, म्हणजे त्याला असं स्टार. तर हा, आणि मी आई आणि मी ऑफर करत होतो, मी आई मी आणि बाप्पाचा 4th एपिसोड त्याच्याबरोबर करायचा ऑफर करतो, नाही म्हटला की कास्टिंग काउच असेल तर करू मग. आणि आता नाव इज अपसेट की हे माझ करतात, छोटे शो मला देतात. सो तसं नाही होणार, कोणीच छोटं मोठं नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात दणदणीत चाललेले आमचे एपिसोड जर का काढले तर म्हणजे बेरोजगार वगैरे सोडून दे, ते वेगळ्या स्केलचं आहे, पण आपल्या बापाचा हॉटेल तेव्हा मुळशी पॅटर्न आलेला नव्हता जेव्हा आम्ही ते बनवलं. सुपर हिट एपिसोड आहे, आपल्या बापाचा रस्ता सुपर हिट एपिसोड आहे, नचिकेत पूर्णपात्रे तेव्हा कोणाला माहीत नव्हता, मोठा आणि अमेझिंग ऍक्टर आहे पण माहीत नव्हतं, असं काही फेमस नाव नाही. आई आणि मी आलं तेव्हा रेणू ते कोणालाही माहीत नव्हती, ती सगळे इंडिपेंडंट सिनेमे करायची, पण स्टार आहे, महाराष्ट्राची आई आहे. तर असं काही छोटं मोठं नसतं, ते समजून घेतलं पाहिलं आणि तसं काम केलं. कुठे सापडली ही आई? सो मी म्हटलं तसं सुमित्रा भावांकडे काम करायचं. सुमित्रा मावशींची ही सख्खी भाची आहे, म्हणजे सख्ख्या बहिणीची मुलगी, आणि
ती एक घोमालासला नावाचा सिनेमा आहे, घोमालासला हवा नाव झीवर लागतो सारखा, तर राधिका आपटेचा पहिला सिनेमा. तर त्याला मी आणि वरुण नार्वेकर आम्ही असिस्टंट डिरेक्टर होतो आणि आम्ही ह्याच्यात शूट केला आहे तो सगळा कोकणात कुडाळ विडाळ भागात. तर त्याला रेणूताई कॉस्ट्युम्सला होती, घरचंच काम असल्यामुळे राधिका ॲक्टर होती. आणि एकदा असं झालं की एक कोरिओग्राफर ऐनवेळी ते काहीतरी कॅन्सल झालं, तर त्या रात्री काय करायचं म्हणजे आता उद्या शूटिंग आहे आणि मावशींचं पण असे हे होतं तर कॅन्सल करायचं काय, तर आम्ही म्हटलं आम्ही कोरिओग्राफी करतो असं म्हणून आम्ही सगळ्या मित्रांनी कोरिओग्राफ केलं गाणं प्रयत्न. ते नाही त्यांनी तसं शूट केलं, त्यांनी घेतला कोरिओग्राफर पण ते एक एफर्ट लावला. तर त्या रात्री ना मला आणि वरुणला डान्स म्हणजे त्यांना एक शूट करून दाखवायचं होतं कसं करणार होत. तर आम्ही युनिटमधल्या लोकांना बोलवलं, तोपर्यंत रेणूताई होती अशी मावशींची भाची आहे आणि ऍक्टिंग करते थोडी थोडी आणि आम्ही आमचं ओळख आहे मैत्री आहे ती एवढंच नातं होतं. पण त्या रात्री आम्ही ती आली म्हणली मी येते पोरांना तुमच्याबरोबर, पोरांना म्हणजे मैत्रीणच आहे माझी ती, आम्ही बिअर पितो मस्त एकदम. तर ती म्हणली आम्ही मी येते आणि तेव्हा जी आमची मैत्री झाली की अरे म्हटलं जे अलग औरत आहे असं. आणि मग जेव्हा आई आणि मी जी स्क्रिप्ट आली तेव्हा मला अशी आई हवी होती की तिने झापलं तरी सुद्धा प्रेमच वाटलं पाहिजे. तर मग मला ती आठवली, किती ओरडली ना तरी ती असं प्रेम वाटतं. आणि म्हणजे तिचं ते एक वाक्य आहे नाही का की शास्त्र असतं ते, तर भाडीपाचं काय शास्त्र आहे सक्सेसचं. ॲक्च्युली कालच ते ऑफिसमध्ये डिस्कस, आमची दर आठवड्या दर महिन्याला एक मीटिंग असते रिव्ह्यू मीटिंग आणि काल ते डिस्कस झालं की भाडीपाचं हे की खरं तर सगळ्यात ज्याला कमी व्ह्यूज आलेत ना कायम सुरुवातीला ते व्हिडिओ ॲक्च्युली नंतर खूप फायदा देतात. तर इनोव्हेशन हा हे आहे की म्हणजे एकदा आपण त्यात अडकलो म्हणजे आम्ही आधी कास्टिंग कौचसाठी नोंद होतो बरोबर. एक बॅच आहे ज्यांना वाटतं कास्टिंग कौच परत आलं पाहिजे, मग आई आणि मी साठी नोंद झालो, मग ती एक बॅच आहे जे म्हणतात नाही तुम्ही घरगुती इतकं छान करताना फॅमिली ऑडियन्स वगैरे ते होत होतं तोपर्यंत आम्ही कांदे पोहे आणलं. मग कांदे पोहेनी ग्रामीण भागात वगैरे पोचायला चालू झालं. मग आम्ही म्हटलं की ग्रामीण भागात ऑडियन्स आहे का, तर ठीक आहे मग बेरोजगारच बनवूयात, पूर्णपणे शेतीवरच बनवूयात. मग ते झालं. मग एकीकडे आम्ही स्टँडअप करत होतो त्यामुळे जो वेगळा एक डार्क ह्युमर आहे तो आणता आला. सो बेसिकली त्याच गोष्टीत अडकायचं नाही हे शास्त्र. आणि आता स्टँडअप वरून येतो तुझ्याकडे मी की मराठी स्टँडअप्स ना तितका असा प्लॅटफॉर्म मराठीत मिळत नाही मला असं वाटतं. म्हणजे की आता असं डायरेक्ट म्हटलं की झाकीर खान, अनुभव सिंग बस्सी, अभिषेक ही नावं तोंडावर आहेत आपल्या. तर मग मराठी कॉमेडियनची नावं किंवा स्टँडअप कॉमेडियनची नावं का नाही आहेत आपल्या इतक्या तोंडावरती? तुझं नाव आहे? माझं आहेच आहे नाव मंदार. मला असं वाटतं खूप खूपच मंदारचा एक काम कमाल भाडीपामुळे. पण तेच की प्लॅटफॉर्म नाही, मी वेगळ्यासाठी हसवत होतो. की एकतर मराठीत पुन्हा हा गृहित धरतात की आपला ऑडियन्स तयार नाही त्यासाठी, हा एक अत्यंत घाणेरडा ॲटिट्यूड आहे. म्हणजे मराठी रॅपसाठी तयार नव्हते असं म्हणत होते. आम्ही मराठी हिपहॉप सायफरवालं केलं होतं, आमचं काहीच कौतुक नाही. ती पोरं ऑलरेडी करत होती रॅप, त्यांना कोणी देत नव्हतं चान्स, आम्ही दिल्या नाही पण काही फरक पडला नाही. पण आता एमसी स्टॅन मोठा झाल्यापासून सगळ्यांना मराठीत करायचं आहे. म्हणजे एक आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली असे एक सक्सेस लागतो त्याच्याशिवाय नाही करणार. ते महाराज जन्मावे शेजारच्या घरी ती एक म्हण आहे ना आपल्याकडे, तर तेच आहे की शेजारच्या घरी उदेत मम्मी चमत्काराशिवाय नमस्कार. हां तर ते आहे. तर जोपर्यंत भाडी आता मंदार, पुष्कर, ओमकार, रेगे हे आमचेच कॉमिक्स आहेत, हे करत होते स्टँडअप कॉमेडी त्याच्या आधी इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये. मग एक आदित्य देसाई म्हणून आमचा जो सी ए आहे तो एक दिवस म्हटला की आमची 1 year ॲनिव्हर्सरी होती, तर तो म्हटला की अरे भाई मेरे को भी परफॉर्म करना आहे. म्हटलं काय करतोस? म्हटलं माझं स्टँडअप मी मराठीत करतो. तर त्याला तो बांद्राचा आहे, त्याला इंग्लिशच येतं, त्याचं मराठी धन्यवाद आहे. तर मग आम्ही असं मेहनत करून ते मराठीत आणलं, त्यांनी केलं परफॉर्म. आणि मग सगळ्यांचे कॉल आले अरे मग आपण मराठीत का नाही करत? म्हटलं हां आम्ही इतके दिवस बोंबलत होतो. तर मग मराठीत आपण चालू केलं. मग आता मराठीत आम्ही जे साईन केलेले कॉमिक्स आहेत ते सोडून इतर लोक जे आहेत ते आपापले ओपन माईक बनवणे, आपापले ग्रुप्स बनवणे हे करायला 3 वर्ष लागली. फायनली जेव्हा आता लॉकडाऊन नंतर मग आता जाळं पसरलंय. मी बघत असतो ॲक्च्युली मी
प्लीज मला डिरेक्टली मेसेज करू नका की आम्हाला काम करायचं, कारण मला असं वाटतं की तुम्ही काम करा आणि उलट मला बोलवा. मग प्रत्येक गोष्टीत इनिशिएटिव्ह घेणं शक्य नाही आहे. आणि आम्ही शोज लावतो ते ऑलरेडी आम्हाला भरपूर आहेत, म्हणजे 5 महिन्यातनं 3-4 शोज हे खूप होतात आत्ताच्या परिस्थितीमध्ये. तर पण मी ते ऑरेंज कॉमेडीचं बघतो, त्याच्यानंतर एक 2-4 मोठे ग्रुप्स आहेत आता जे रेग्युलरली स्टँडअप करतायत आणि मला त्यांचं आवडतं. पण प्रॉब्लेम असा आहे की कोणीही त्याकडे धंदा म्हणून बघत नाही आणि अजूनही प्रोत्साहन म्हणून धंदा म्हणून बघितलं पाहिजे थोडस. तेच ना, कारण की आपल्याकडे मराठीत तितकीच कॉमेडी आहे, आपण पण मराठीत तेवढीच बकचोदी करतो असं काय नाहीये. नाही, सहज शक्य आहे. आणि आणि चांगले चांगले कॉमिक्स आहेत ते. आता एक आणखीन एक ते इन्फ्लुएन्सरचा जो नाद आहे ना की सगळ्यांना इन्फ्लुएन्सर, चांगले चांगले कॉमिक्स पण तिकडे वळायला लागलेत. तर ते रिस्की आहे, त्यांना खरं तर खूप चांगलं कॉमिक बनता येईल. पण ते ठीक आहे, आत्ता जे आहे चालते करतायत. याच्यावर आम्हाला खूप इन्फ्लुएन्सवर प्रश्न विचारावे की नाही याच्यावर खूप विचार करायला लागला होता की नको मग आपण ते जाऊ दे. इन्फ्लुएन्सरवर टाळलं म्हणजे आम्हाला नील आणि करण बाबत विचारायचं होतं. विचार ना बिंदास, माझ्या भयंकर प्रेमाचे मित्र आहेत. तेच म्हणणार होतो की ती दोघं जण जी आहेत की आता भयानक, म्हणजे नाही का आता की जवळजवळ फुटबॉलचे एवढे मॅनचेस्टर वगैरे त्यांना स्पॉन्सर्स वगैरे करायला लागले, तू इथपर्यंत गेले. पण आम्ही बघितलं की ते तुला पहिला एक मॅनचेस्टरचं नाव घेतलं. आपण आता नोटीस करतोय की करणला मॅनचेस्टर स्पॉन्सर करतोय. करण भाडीपाला जॉईन होण्याच्या आधीपासून मॅनचेस्टरचा ऑफिशियल सोशल मीडिया हँडल करायचा. आताच कळतंय भारतीय मॅनचेस्टर युनायटेडचा जो फॅन क्लब आहे त्याचा सोशल मीडिया भाडीपाच्या आधीपासून, तो इथं काम करत असताना सुद्धा रात्री मॅनचेस्टरचं काम करायचा. तर आपण मेहनत बघत नाही माणसाची, आपण डायरेक्ट सक्सेस बघतो. येस येस. तर त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाहीये. नील आणि करणचे वाईन्स मी भाडीपाच्या आधी बघितलेत आणि मी त्यांच्या वाईन्सचा फॅन. तेव्हा वाईन नावाचा ऍप होता वाईन, तर ते म्हणून बीबीके वाईन्सचं नाव आहे. वाईन नावाचा ऍप होता शॉर्ट ह्याच्यासाठी, त्याच्यावर बीबीके करण नील बी युनिक हे सगळे त्याच्यावर व्हिडिओज बनवायचे. आणि त्याच्यामध्ये बी युनिक बीबीके वगैरे सब गेले, ह्यांचं काही तेव्हा वर्क नाही झालं कॉन्टेंट. तेव्हापासून काम, मग त्यांनी नोकऱ्या केल्या 4 ठिकाणी अशाच प्रोडक्शन हाऊस, तिथे त्यांना पगार नाही मिळाले. मग त्यानंतर त्यांनी पॉडकास्ट चालू केले. मग एका पॉडकास्टमध्ये सुयश टिळक म्हटला मी पॉला आणि सारंगला ओळखतो, तू त्यांना बोलव. मग आमची ओळख झाली, मग तो आमच्याकडे आला. त्यामुळे त्याची मेहनत माझ्या आधीपासून चालली आहे त्या दोघांची. त्यांना त्याचे फळ आत्ता मिळत आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतं अरे अचानक वर घे, तसं नाही. ते मेहनत करून वर्षाचा तो काळ केला. हा, त्यांनी बघितलं ह्युमरसवाला, तर ते मेहनत करून. स्पेशली नीलच्या बाबत तर मी सांगेन, नील अशक्य डान्सर आहे. नील कमालीचं हे करतो, काय म्हणतात, फोटो काढतो, व्हिडिओ शूट करतो. तर तो मूळचा आर्टिस्ट आहे, जेजेचा पासआउट आहे तो. तू मूळचा डिरेक्टर आहेस, पण तू आता या सगळ्याच्या व्हिडिओज बघतोय आम्ही की तू आता असं डिरेक्शन प्रत्येकाला द्यायला लागलायस, तर मग ही अशी डिरेक्टरची फळी वगैरे का तयार करतोयस? तुझा हार्डकोर तुझा बिझनेस आहे तो डिरेक्शन. ते चांगले आहेत यार, म्हणजे चांगले. म्हणजे अभय राऊत आता कमाल डिरेक्टर आहे, तो माझा असिस्टंट होता, म्हणून असं नाही होणार की त्यांनी काम नाही करावं. किंवा आम्हाला उलट अभिमान आहे, म्हणजे आता दिव्य कानेरे म्हणून एक आहे, त्यांनी त्याची डॉक्युमेंटरी सगळीकडे गाजते 15 सेकंड्स लाईफ टाईम नावाची. धर्माबरोबर काम करतो तो आता. त्याच्यानंतर अभय आहे, ओमकारनी आता अमुक तमुक चालू केले आपापलं. करण नील आहेत जे इकडे होते. सुशांत घाडगे आहे जो आता एक. सो हे सगळे भाडीपाशी असोसिएटेड लोक आहेत. एक एक दोन हे असतात की एक असतात की जे लोक आपली लोकांना म्हणजे काय म्हणतात ही आमच्या खालीच राहतील. दुसरा ऑप्शन असतो की त्यांच्या बरोबर आपणही ग्रो व्हायचं, फ्लरिश व्हायचं, ही भूमिका पाहिजे. हा, तर ते पाहिजे. आता माझे जे कास्टिंग काउच जे शूट केलं आहे आदित्य दिवेकर म्हणून आणि अनिकेत आणि अंकुश यांनी शूट केलं, ही टीम आहे माझी आणि हेनी म्हणून, असे 4 जण ते आहेत रचनाचे. तर ती पोरं त्यांनी आता इतके वर्ष शूट करतात आणि ते अशा कॅमेराजवर मागे थांबून शूट करणार. त्यांनी बेरोजगार केला आहे, किंवा त्यांनी त्यातल्या एकानी आसूरवर असिस्ट केलंय, एकानी आता ह्याच्या. तर मोठे मोठे शोज मोठ्या मोठ्या पद्धतीने त्यांना मिळत आहेत. पण त्याच्याचमुळे त्यांना मी फोन लावला की ते एका हाकेवर येतात. वेरॅज जर का जे ऑफिसमधली लोक आहेत ते ऐकणार नाहीत उलट, कारण ते नोकरी म्हणून बघतात.
राईट. सो जर का आपण त्यांना टिकवून ठेवलं तर काय. आजही एवढं मला माहिती आहे की जर का भाडीपाची उद्या एकदम बेकार परिस्थिती आली, टचवूड, हां टचवूड येऊ नये कुठे जिकडे असेल ते, पण जर काही आलं कुठलंही किंवा काही अवघड झालं काही परिस्थिती किंवा कुठलंही मला तू पॉलिटिकल म्हणला तर काही लोक जी थांबतील आमच्यासोबत त्याच्यामध्ये करण नील अभय राऊत आणि ही लोक आहेत जी जुनी लोक आहेत मला माहिती आहे की ते थांबतील किंवा मंदार बिंदार हे सगळे कॉमिक्स कारण आम्ही त्यांच्याबरोबर त्या काळात थांबलोय. मंदारवर पहिला मराठी कॉमिक ज्याच्यावर बॅन आला होता तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर होतो. करणला एका मीम वरनं मारायला आले होते तेव्हा त्याच्यामुळे आमच्या ऑफिसला सिक्युरिटी आहे नाहीतर आधी सिक्युरिटी नव्हती ऑफिसला. तर अशा भरपूर गोष्टी त्यामध्ये त्या आमची नाती वेगळी आहे. काय प्रश्न नाही आता आम्हाला तर खूप भारी मजा वाटली तुझ्याशी बोलताना वगैरे. आणि आता मी कुठला अजब गजब प्रश्न घेतोय त्याच्या आधी काय घ्यायचंय एक प्रश्न आहे काय किती अरे एक राहिला की आयुष्यभर नाटकच केलं असतंस तर ब्लॅक कॉफी वगैरे प्यायची तर आपला कटिंग चावर राहिला असतो म्हणून आपण दोघं इथे आलो का असं म्हणजे असं काही सांगता येत नाही. मी खरं या प्रकारचं नाटक करत होतो आसक्त पुणे म्हणून एक पुण्यातली संस्था त्यांच्याबरोबर नाटक करायचो तर ते खूप सिरियस नाटक होतं आणि मग कदाचित कुठल्या तरी कोकणातल्या एखाद्या गावात आम्ही सगळ्यांनी जमीन घेतली असती आणि रेपेटरी बांधून तिकडे राहिलो असतो. येस. आणि हे सगळं सतत धावपळ आहे म्हणजे मुंबईत आलाय सगळा रॅपो मॅच करायचा सतत धावपळ आहे एवढी सगळी कामं सुरू असताना काय मिस करतोय सगळ्यात जास्त आत्ता म्हणजे आधी की 52 मे 156 प्रवास सगळ्यात जास्त मला प्रचंड आवडतं फिरायला. म्हणजे आत्ता आम्ही यू एसमध्ये गेलो होतो तेव्हा आम्ही एका महिन्यात मी 26 फ्लाईट घेतल्या तर एका महिन्यात त्या दौऱ्यामध्ये आणि प्लस कुठे कुठे जायचं होतं त्यामुळे 26 फ्लाईट एका महिन्यात झाल्या. तर त्या 26 फ्लाईट घेत असताना माणसाची काय हालत झाली असेल आणि त्या टाईम झोन बदलतात तिकडे. यू एस असा आडवा देश आपला जसा उभा आहे असा आडवा आहे तर त्यामुळे इथे 12 वाजले असतात तेव्हा तिथे 3 वाजले असतात इकडे 6 वाजले असतात एवढा फरक आहे. तर टाईम झोन ते सगळं जेटलॅग बिटलॅग ते सगळं चाललेलं होतं. त्या परिस्थितीत सुद्धा जिथे लँड हो त्या शहरामध्ये बाकी जण झोपायला जायचे किंवा असं काय मी बॅगा टाकून गायब डायरेक्ट शहर फिरायला फिरणं मिस करतोय. घेऊया आता. सो आमचं खूप खूप छान बोललास तू आमच्याशी आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या इथे झाले तर आता आम्ही तुझ्यासाठी काय अजब गजब प्रश्न काढले तुला त्याचे अजब गजब उत्तर द्यायचे. येस. तर तो आमचा नेक्स्ट सेशन आहे. तू नाही विचारत आहे. मी विचारतो ना मला तुझ्यासारखं मोबाईल घ्यायची गरजच नाहीये. अरे देवा मला माझं इम्प्रॉम्प्ट असतं नवीन आहे ना तो नवीन गोष्ट आला पण शर्ट दिला तू एवढा मास्क तरी पण अन्याय होतो यार की 14-15 वर्षाचा नाटकाचा प्रवास की 7-8 वर्षाची युट्यूबची जर्नी काय निवडशील काय निवडशील. मी नाटकाचा प्रवास अशासाठी निवडेल की ते नसतं केलं मी तर मला ह्याची सेन्सिबिलिटी आली नसती कारण भाडीपाचं जे वेगळेपण आहे ते त्या शिकवणीत आलेलं आहे. स्टँड अप कॉमेडी की ऍक्टिंग मुद्दाम याच्या डिरेक्शन घेतलंच नाही आहे. स्टेज म्हणजे काही असू दे त्या ऍक्टिंग असं मला स्क्रीनवरचं अभिनय जमला नाही असं वाटतं मला. नाही रे जमला यार जोरदार केलंय ते. मी भाईतलं काम आवडतं एका बाबत मी माझ करू शकतो तुम्ही मला स्टेजवर अभिनय करताना बघायला आवत तेवढं एकच जागा आहे जिकडे मला कॉन्फिडन्स आहे की मी जे काम केलं ते काहीतरी आहे. डिरेक्टर म्हणून वगैरे कशाच्याही पलीकडे जर का मी स्टेजवर जसं काम केलंय ते मला माहिती आहे की काय अचीव झालं होतं. स्टेजवर उभा राहून तू असा उभा राहतोस तुला ईज आहे ती नाटकात ना आली. मी स्टेजवर नाटकात जेव्हा कामं करायचो तेव्हा माझ्या कायिक अभिनयासाठी प्रसिद्ध होतो वाचिक नाही तर त्यामुळे माझी सगळी कामं कायिक अभिनय मी बॉडी खूप वापरायचो स्टेजवर. तर तू एवढं बोलतोस की कोल्लाय तुला कोल्लाय तुला कोणी कोल्लंय का. हा कोल्लाय ना कोणी कोणी कसं मला ज्यांनी कोल्लाय ना त्यांनी सगळ्यात प्रेम पण दिलंय सगळ्यात जास्त मला आणि पॉलाला आणि ज्यांनी सगळ्यात जास्त चांगला कोल्लाय तो पण तो म्हणजे अनुराग कश्यप आहे. तर हा तर त्यांनी मी एकदा त्याच्याकडे एक माझी शॉर्ट फिल्म घेऊन गेलो होतो आणि तो माझा जव कोल्ला होता ना मला आणि अगदी चांगल्या तो म्हटला की मी एकही माणूस नाही आहे ज्याला मदत करत नाही
सगळ्यांना मदत करतो, पण ही जागाच नाही म्हणला तू, मी नाटक बघायला मला नाटक एन्जॉय करतो. तर सगळ्यांना प्रेक्षक जे कोणी बघतात त्यांना विनंती, जर तुमचे कोणी असतील ज्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे ते जेव्हा पर्सनल स्पेसमध्ये असतील तेव्हा त्रास नका देऊ. ऑफिसला जाऊन भेटा, ईमेल करा, जे काय ते. आणि सेम मग त्याच्या उलट त्याच्या काही कारणाने घरापर्यंत पोचता आलं. माझी एक मैत्रीण तिथे होती आणि ती म्हटली अरे हा म्हणतोय की तो तुला आणि पावलाला ओळखतो तर येतोस का वगैरे, म्हणले येतो. आणि त्या दिवशी त्याला कळलं की आम्हाला घर नाही राहायला मुंबईत, कारण म्हणजे भाडे द्यायला पैसे नव्हते म्हणून आम्ही पुण्यात चाललो होतो. तर तो म्हटला की ठीक आहे तुम्ही जा पुण्यात पण माझ्या घरी राहा तोपर्यंत, असं म्हणून त्यांनी आम्हाला जवळपास 4 महिने फुकट राहायला दिलं. वा, 4 महिने मुंबई 25 चौक 100 1,00,000 रुपये भाडं. जे की त्यामुळे ज्यांनी कोल्ला त्यांनीच प्रेम केलं झेलला पण आहे. पॉलाला तू मराठी शिकवतोस का ती तुला इंग्लिश शिकवतीय? ती मला इंग्लिश शिकवते सरळ सरळ. माझं इंग्लिश जर आता ऐकलं ना तुम्ही तर आता मी कॅनडाला जाऊन स्वतः म्हणजे हे करू शकेन, त्यांची पाडू शकेन. युट्यूबवर काही वाटलं की हा व्हिडिओ चालत नाही थंबनेल चेंज केलाय का? रेग्युलरली वेगळाच असतो का? रेग्युलरली करतो. अरे तुम्ही तुम्हाला ट्रेड सिक्रेट सांगू काय? ते CTR येतो ना आपला, त्याच्यात ना अंदाज येतो आपलं थंबनेल चांगला आहे की नाही. एडिटर थंबनेल बदलायला घ्या, रिडिझाईन करायचे आपल्याला. हो खूप रेग्युलरली, म्हणजे कास्टिंग काउच चे जे आकडे आहेत ते बदलण्याचे. पहिले कास्टिंग काउचचे जे थंबनेल होते ना ते मीच बनवलेत घरी. लोगो एका मैत्रिणीकडनं बनवून गेला, छापलं विपलं, म्युझिक मित्राकडनं, म्हणजे सगळं घरगुती कार्यक्रम होता. मग जेव्हा आम्हाला लक्षात आलं की अरे थंबनेल असं असतंय होय, कारण आपण काय सगळ्या रामे निपुणचे फोटो टाकायचो. मग कुठेतरी म्हटलं अहो नाही, सेलिब्रिटी पण महत्वाची आहे, त्यांचे चेहरे दिसत. मग ते बदललं, मग कास्टिंग काउच नाव हॅमरने ते बदल, रेग्युलरली बदल. याच्यावरूनच पुढचा प्रश्न आहे की अमेय की निपुण? नाही माझ्याकडे जोड्यात थांब. अमेय निपुण की इथं विसरलो नाव खराब केलंय का? अमेय निपुण की आलोक महाज, आलोक आणि अभय. आलोक आणि अभय का? अमेय निपुण जोड्यांमध्ये असेल तर अमेय निपुण, कारण आलोक आणि अभय ही जोडीच नाहीये. हा पण पार्ड अमेय निपुण जोडी म्हणून अमेय निपुण. आणि पर्सनली त्या चौघांमध्ये हे करणं अवघड आहे, कारण चौघांनी वेगळ्याच लेवलला हे केले. पण जोडी म्हणून अमेय निपुण जो रॅपो आहे तो कुठल्याच मला नाही वाटत मराठीतल्या कुठल्या जोडीत आहे. तरी पण पूर्वीच्या होत्या. तरी पण अमेय की निपुण, अमेय की निपुण. तिथपर्यंत आम्ही कसाही पोहोचू. मी ह्या कारणाने निपुणचं नाव घेणार आहे, आम्हाला लय त्यांनी दुःखी होईल म्हणून की त्याचं नाव नाही घेतलं म्हणून. नाही फोन नाही, तो शिव्या घालेल. आमचा एक ग्रुप आहे त्याच्यावर तो खूप घाण शिव्या घालेल, त्यामुळे मला निपुण खूपच लाडका आहे माझा. या वाक्यावरती शिव्या आल्याच पाहिजे. आणि भाडीपाबद्दलची अशी एखादी गोष्ट की जी आतापर्यंत कुणाच रिव्हील नाही केली अशी आज रिव्हील करायची अजब गजब पॉडकास्ट मध्ये तो बताना पडेगा ना. भाडीपाबद्दलची अशी गोष्ट कुठे काय बाहेर रिव्हील नाही केली, कुठे काही बोलला नाही, पण ती आहे एक डोक्यात. मला लीलाधरकडनं रेझ्युमे आला होता आणि तो अजूनपर्यंत बघितला पण नाही. पण आम्हाला खात्री आहे तो आमच्या दोघांचे रेझ्युमे बघशील. आता कशाला बघ, आता आमच्यासोबत कोलॅब करायला आवडेल 100%. हे कोलॅब नव्हतं काय? अच्छा, जेव्हा स्केचेस बनवाल तेव्हा सांगा, 100% कोलॅब करू. क्या बात आहे. आणि आतापर्यंत भेटलेला अजब व्यक्ती, आपला फॉर्मॅटच अजब गजब आहे ना, तर मग आजपर्यंत भेटलेला अजब व्यक्ती, गजब फॅन काही? अजब व्यक्ती, अजब व्यक्ती म्हणजे ज्यांचा बाहेर खूप असा इम्पॅक्ट झालाय ना, ते विजय तेंडुलकर आहेत. की त्यांच्यामुळे माझं असं असा मोठा इम्पॅक्ट झाला. नाही व्यक्ती म्हणून, नाटककार म्हणून, लेखक म्हणून नाही, त्यांना भेटलो पर्सनॅलिटी म्हणून असायला की भाई ये बनना एक दिन, म्हणजे फारच कडक म्हणून, म्हणजे असं आयटम, म्हणजे क्या बात,
असे खतरनाक होते ते. सो त्यांचा खूप स्ट्रॉंग इम्पॅक्ट आहे माझ्यावर आणि मी तीनदा भेटलो त्यांना आयुष्यात. म्हणजे इमॅजिन कर की काय ऑरा असेल की आयुष्यात तीनदा भेटून मी प्रत्येक मुलाखतीत त्यांचं नाव घेतोय आणि त्यांना त्यांना मी लक्षात असेन जेव्हा गेले तेव्हा काय माहीत नसेन मी कोण आहे. माझ्या आयुष्यावर इम्पॅक्ट झाला त्यांचा. आणि गजब फॅन, एक मी फॅनची नावं कायम घेतो म्हणून, एक विक्रम म्हणून एक पुण्यातला मुलगा आहे. विक्रम सॉरी मी तुला रिप्लाय नाही करत रेग्युलरली, पण म्हणजे त्यांनी जेवढं प्रेम दिलं ते बापरे. म्हणजे म्हणजे तू प्रत्येक गोष्ट बारकाव्याने बघतो आणि असं तसं आणि नंतर पत्र लिहितो त्याच्यावर की काय वाटलं त्याला त्याबद्दल. हे फारच एवढं एवढं प्रेम करायला काहीतरी एक वेगळं धाडस लागतं. क्या बात है, मस्त मस्त वाटलं. खूप अजब गजब प्रश्नांची उत्तरं त्यांनी खूप अजब गजब पद्धतीने दिल्या आणि खूप मस्त वाटलं आम्हाला. तुला कसं वाटलं आमच्यासोबत गप्पा मारून आणि आम्हा दोघांना भेटून? मला एक नंबर. एक तर मला आधी फक्त वाटलं होतं की एकच घेत होता, आता तू तुझा आम्ही आणलाय का निपुण. आम्ही निपुण नंतर लीलाधर आणि शुभम. शुभम इज व्हेरी कॉमन, आपण तर नंतर हा काहीतरी बदलूया ना. शुभम हे कॉमन नाव आहे एवढं ते सगळेच सांगतात मला. मग नाव बदलू? नाही नाही आता उशीर झाला. शुक्स वगैरे करू काही हे थंबनेल का की बदललाय. तुला भारी वाटलं ना? खूप मजा आली, खूपच मजा आली. तर तुम्हाला कसा आवडला एपिसोड? आम्ही सुद्धा कॅनडाचा विजा काढणार आहे, आम्हाला सुद्धा तिकडे जायचंय. पॉला सारखं चालवायला जातात खूप लोक. काय करायला? ट्रक चालवा. आम्ही ट्रक नाही पण किमान पोरी फिरवण्यासाठी तरी आम्हाला तिकडे काय मिळत. तर तुम्हाला कसा आवडला एपिसोड आणि सारंगचं काम तुम्हाला कसं वाटतं आणि सारंग दादाच्या अजब गजब गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या त्या आम्हाला नक्की कळवा. आणि तुझ्या एकदा तुझ्या टाईप मध्ये होते की अजब गजबला सबस्क्राईब करा वगैरे. अजब गजब हा नवीन मराठी चॅनल आहे आणि मराठीला आपण असं दणदणीत सपोर्ट केलं पाहिजे. आणि यांनी नाही अट्टहासाने नाही मराठी आता करायचं असं नाही म्हणते, प्रेम प्रेम दाखवा त्यांना. आणि प्रेमाने अजब गजबचे सगळे पॉडकास्ट बघा, मी बघितलेत 2-3 पॉडकास्ट, खूप मजा करतात ते आणि खूप इन्साईटफुल असतं. तर सबस्क्राईब करा, पहिलं अजब गजबला सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲपवर वगैरे शेअर करू नका. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ॲक्च्युअल सोशल मीडिया साईटवर जाऊन तुम्ही ते बघा. टेलिग्रामवर काढू नका एपिसोड हा. आणि असा म्हणजे प्रेक्षकांपैकी पण असा एकही नसणार आहे की ज्याने भाडीपाला सबस्क्राईब केलेलं नसणार आहे. तरी पण जर केलेलं नसेल तर भाडीपाला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. आणि खूप दादा छान वाटलं आम्हाला, तू खूप वेळ काढलास आणि मन मोकळे गप्पा एवढा व्यक्त आला तरी अजून तुझा तो इंटेन्स संपला नाही, तुझी ती ओढ संपली नाही दिसली. आणि त्यामुळे आता आम्ही तुला TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनल कडून एक खास छोटस गिफ्ट आणलं. अरे वा. सो हे TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनल कडून एक खास थँक्यू. हात लाव ना. आणि लाव ना यार. ट्रेड ट्रॅव्हल ट्रान्सफॉर्मेशन. यस. ओ नाइस. हां यस. थँक्यू. चलो बाय. एकदा एकदा फायनली आपण असं करू सगळे हो तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. शास्त्र असतं ते. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.